त्या कोळच्या नेत्याने त्या पत्रकाराजवळ सांगितलं की असलं राजकारण आम्हाला चालत नाही. आता निवडणूक आली की निवडणुकीच्या अगोदर 2 महिने आम्ही दोघंही म्हणजे आजी माझी आमच्याकडचे 22 पोरं जाणार, त्या समोरच्या 1-2 तलवारीनं वार करणार, भांडणं मारामाऱ्या करणार, त्याला मारहाण केली की तो नेता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार, आमच्या 22 लोकांना आत घातलं जाणार, मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याला सोडवून आणणार, त्यानंतर तो त्याच्याकडची 22 माणसं पाठवणार, आमच्याकडच्या 1-2 मारहाण करणार, आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल करणार, तो जाऊन त्यांना सोडवून आणणार. असं केलं की 2 फाट्या पडते, 2 तट पडते, एकदा 2 तट पडले की निवडणुकीला आम्ही मोकळू. आरती तिकडं आरती इकडं आमचं निवडणूक बिनबोटात पार पडते. मतदानाच्या दिवशी फक्त 1500 ची नोट एका कुटुंबात दिली की आमची निवडणूक पार पडते. 5 वर्ष आम्ही पुन्हा जिल्ह्यात राहतो, आम्हाला कोणाची कामं करायची गरज लागत नाही.